नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीच्या मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांना यावर्षी आपण ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून मराठी या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण शिकलेलो आहोत आता वेळ आली आहे ती उजळणी करण्याची विद्यार्थ्यांनो आजच्या भागात आपण उपयोजित लेखन अर्थातच लेखन कौशल्य यावर भर देणार आहोत उपयोजित लेखनामध्ये अनेक लेखन प्रकार आपण अभ्यासलेले आहेत जसे निबंध लेखन, कथा कथालेखन व पत्रलेखन आजच्या भागात आपण निबंध लेखनावर थोडी चर्चा करणार आहोत विद्यार्थ्यांना आधीच आपण निबंध लेखन म्हणजे काय आणि त्याचे विविध प्रकार आपण पाहिलेले आहे जसे वर्णनात्मक निबंध कल्पनात्मक निबंध आणि आत्मकथनात्मक निबंध आजच्या भागात आपण निबंधाचा पहिला प्रकार अर्थात वर्णनात्मक निबंध याची चर्चा करूया मुळात वर्णनात्मक निबंध म्हणजे काय तर एखाद्या दृश्याचे एखाद्या व्यक्तीचे एखाद्या वास्तूचे एखाद्या प्रसंगाचे हुबेहूब शब्दांनी त्याचं चित्र वाचकांसमोर रेखाटणं यालाच आपण वर्णनात्मक निबंध असं म्हणतो मग ते वर्णन व्यक्तीचं असू शकेल ते वर्णन पशुपक्ष्यांचं असू शकेल एखाद्या स्थळाचं एखाद्या इमारतीचं इतकंच नव्हे तर तुम्ही अनुभवलेली एखादी घटना एखादा प्रसंग त्याचबरोबर निसर्ग सौंदर्य या सर्वांचं वर्णन आपण मात्र या वर्णनात्मक निबंध प्रकारामध्ये करत असतो आजही आपण या वर्णनात्मक निबंधाच्या माध्यमातून माझा गाव या विषयावर निबंध लिहिणार आहोत विद्यार्थ्यांना बाजूला तुम्हाला एक चित्र दिसतं आहे गावाचं चित्र आहे गाव हे सर्वांचंच असतं आणि गावाचं आणि मनुष्याचं एक अतूट असं एक नातं आहे गावाबद्दलची ओढ ही तर काही वेगळीच दरवर्षी मे महिना आला की मात्र आपण गावी जाण्यासाठी आतुर झालेलो असतो गावाची ओढ आपल्याला लागलेली असते कारण गाव म्हटलं की तिकडची संस्कृती तिकडचं वातावरण तेथील हवामान लोकांमध्ये असलेला जिव्हाळा एकोपा आपलेपणा या सर्व गोष्टी आपल्याला गावात दिसून येतात ज्या शहरात आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे प्रत्येकाला आपल्या गावाबद्दल एक वेगळंच आकर्षण मात्र आपल्याला असतं तुम्हा विद्यार्थ्यांनाही तुमचं गाव आहे दरवर्षी तुम्ही देखील गावाला भेट देत असाल गावातील निसर्गरम्य ठिकाणं मुळात शेती त्याचबरोबर गावामध्ये वाहणारी वेडीवाकडी वाहणारी वळणं असलेली ती नदी बरोबर आणि या ठिकाणी मजा मौज करायला आपल्याला सर्वांनाच आवडतं कारण शहरी वातावरण आणि गावातील वातावरण यामध्ये बराच फरक आपल्याला जाणवतो आणि म्हणूनच दरवर्षी आपण मात्र शाळेला सुट्टी लागली की गावाकडे जाण्यास निघतोही तेथील निसर्ग आपण अनुभवतो तो आनंद आपण तिथे लुटत असतो तसंच आजही आज आपण या वर्णनात्मक निबंधाच्या माध्यमातून दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माझा गाव या विषयावर आपण निबंध लिहिणार आहोत मी तुम्हाला निबंध लिहून देणार आहे तुम्ही मात्र माझ्याबरोबरीनेच तो निबंध लिहून घ्यायचा आहे इतकंच नाही तर आज मी माझ्या गावाचं इथे वर्णन करत आहे तर तुम्ही विद्यार्थ्यांनी मात्र तुमच्या गावाचं वर्णन दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर माझा गाव या निबंधासाठी मुद्दे कोणते आहेत हे आपण बघूया खालील मुद्द्यांच्या आधारे निबंध लेखन करा मुद्दे नीट लक्ष द्या गाव कुठे आहे ऐतिहासिक महत्त्व गावातील नदी किंवा तळे गावातील वस्ती त्यांची भाषा शैक्षणिक सोयी आरोग्याच्या दृष्टीने सोयी सध्याचे राहणीमान गावाबद्दलचे तुमचे विचार आता हे जे मुद्दे दिलेले आहेत या मुद्द्यांना अनुसरून आपण निबंध लिहिणार आहोत निबंध हा नेहमी मुद्द्यांना अनुसरूनच लिहायचा आहे त्याची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे शेवटही हा आपल्याला काहीतरी शिकवण मिळेल असा असला पाहिजे बरोबर भाषा शुद्ध असावी ओघवती असावी लिहिताना विद्यार्थ्यांना व्याकरणाच्या शुद्धलेखनाच्या चुका ज्या आहेत त्या तुम्ही टाळायच्या आहेत त्यासाठी शुद्ध लेखनाचे नियम जे आहेत ते तुम्ही पाळायचे आहेत विरामचिन्हांचा मोठ्या प्रमाणात इथे वापर करायचा आहे आणि त्यामुळे बघा तुमचा निबंध जो आहे तो प्रभावशाली होईल आकर्षक होईल आता हा निबंध कसा लिहायचा यावर एक नजर टाकूया रायगड जिल्ह्यातील महाड हा माझा गाव महाड हे फार पूर्वीपासून बंदर व कोकणातील व्यापाऱ्यांचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे महाडला आमचे वडिलोपार्जित घर आहे आमचे पूर्वज महाडजवळच्या लाडवली गावाचे खोत होते आता अर्थात कायद्याने खोतीचे विसर्जन झाल्याने कोणीही खोत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चौदार तळ्यावरच्या सत्याग्रहामुळे महाड गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे याच सुप्रसिद्ध तळ्याच्या काठी आमचे घर आहे महाड गावाला या चौदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी व वापरासाठी उपलब्ध होते पण पूर्वी अस्पृश्यांना तळ्यावर पाणी भरण्यास बंदी होती आणि हीच बंदी मोडण्यासाठी अस्पृश्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह केला ही घटना इतिहासात चौदार तळ्याचा सत्याग्रह हो म्हणून प्रसिद्ध आहे पूर्वी या तळ्याकाठी गावच्या प्रतिष्ठित लोकांनी आपापले स्वतंत्र घाट बांधले होते तेथे स्त्रिया पहाटेपासून पाणी भरित रोगांना प्रतिबंध म्हणून दुपदरी ती पदरी फडक्यातून गाळून पाणी भरावे लागेल पहाटेपासून गावातील गुजर स्त्रिया डोक्यावर दोन दोन हंडे भरून पाणी वाहून नेत आता नळावाटे शुद्ध पाणी मिळण्याची गावभर सोय झाल्याने या तळ्याचे महत्त्व कमी झाले आहे आता नुकतीच बातमी आली आहे की या तळ्याचे सुशोभन करून ते एक क्रीडा केंद्र करण्यात येणार आहे या तळ्याचे चवदार हे नाव पाणी चवदार म्हणून किंवा चवदार म्हणजे या तळ्याला पाणी पुरवठा करणारे चौदा झरे आहेत म्हणून पडले आहे असेही म्हणतात महाडची गुजर वस्ती हे गावाचे वैशिष्ट्य आहे हे मूळचे गुजराती लोक पण फार पूर्वीपासून इकडे राहिल्याने घरी दारी मराठीच बोलतात फक्त स्त्रियांच्या वेगळ्या तऱ्हेच्या साड्या नेसल्याने त्यांचा वेगळेपणा लक्षात येईल आता हा फरकही तुरळक झाला आहे या गुजर लोकांच्या ताब्यात येथील बरासा व्यापार आहे पेठेत त्यांची मोठमोठी दुकाने आहेत महाडची तांबट आळी अत्यंत प्रसिद्ध आहे येथे लहान मोठी पितळ तांब्याची भांडी घडत असतात त्यामुळे या आळीतून जाताना ठोक ठोक आवाजामुळे साधे बोलणेही ऐकू येत नाही महाड अजूनही भांड्यांच्या घडणीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे आता महाड खूपच मोठे झाले आहे आता हे शहर बनले आहे माध्यमिक शाळा महाविद्यालय इस्पितळ अशा सर्व सुविधा आज तेथे आहेत पूर्वी या गोष्टी नव्हत्या कोकण एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळा मात्र बऱ्याच काळापासून येथे चालू आहे माझी आजी सांगते की येथे पूर्वी सिनेमे तंबूतून दाखवले जात स्त्रिया व मुले जमिनीवर बसून सिनेमा बघत स्त्रिया आपापल्या सतरंजा वगैरे घेऊन येत व जाताना बरोबर घेऊन जात पुरुषांना मात्र बसण्यासाठी बाकी असत सिनेमाची जाहिरातही गाड्यांवरून पोस्टर्स सवाद्य मिरवून ओरडून करीत असे असे ओरडणाऱ्यांना ओरड्या असे म्हणत संध्याकाळी कोणता सिनेमा आहे हे, हे कळावे म्हणून लोक मात्र उत्सुकतेने ओरड्याची वाट बघत आता सर्वत्र सुविधाजनक चित्रपटगृहे झाली आहेत बॉम्बे हायच्या गॅसमुळे आता रासायनिक कारखानेही महाडला निघाले आहेत हळूहळू जुन्या साध्या पण सरंजामी पद्धतीची राहणी मागे पडून आता आधुनिक राहाणी महाडातही रुळली आहे जुनी राहाणी एक प्रकारे विलोभनीय होती पण काळानुसार बदललेले महाडही मला तितकेच विलोभनीय वाटते विद्यार्थ्यांना तुम्ही सर्वांनी हा निबंध लिहून घ्यायचा आहे आणि मराठीच्या फाईलमध्ये तो सांभाळून ठेवायचा आहे इतकंच नाही तर याच मुद्द्यांच्या आधारे तुम्ही मात्र स्वतःच्या तुमच्या गावाचे वर्णन इथे करायचा प्रयत्न तुम्ही करणार आहात त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या गावाचा एकंदरीत संपूर्ण गावाचं वर्णन आणि दिलेले मुद्दे लक्षात घेता तुमचा गाव त्यावर मात्र तुम्ही निबंध लिहिण्याचा सराव करणार आहात धन्यवाद